उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला, उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला, नतमस्तक मी तया पुढे ज्यांनी हा देश घडवला। आहे 15 ऑगस्ट, 15 ऑगस्टच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज सचिनचं भाषण येतं बघा, सचिनने आज किती मस्त आवरलेले, आज नवरी साडी वगैरे सर्व घातलेले। चला आता आपण काल साचीची शाळा पाहिली, आज आपण साचीच्या शाळेत जाऊ, झेंडा वंदन आणि तिचं भाषण पण होणार आहे, तर चला। या आहेत कदम मॅडम आणि हे साचीला शिकवायला आहे, आणि ज्या बसलेल्या मॅडम आहेत ते साचीला म्हणजे बालवाडीला शिकवायला होत्या, तर ते की मिळून रांगोळी काढू राहिले ते। तर बघा इथं रांगोळी पण झालेली काढून, आणि मला परवानगी मिळाली आहे व्हिडिओ काढायची, तर मी काढून राहिले। 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळं पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव गावागावात, शहरामधून आणि पूर्ण देश पातळीवर साजरा होत आहे। आपण या ठिकाणी प्रथमतः खालकरमाळ शाळेचं ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम होईल। साचीच्या शाळेची तयारी कशी सुरू झाली मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओतून। बघा इथं फुगे सुद्धा लावलेली, ते खूप छान प्रत्येक खांबाला असे फुगे लावलेली ते, आणि छान दिसत आहे। आणि सर्व पालक जमा होऊ राहिले झेंडा वंदनला, तर आपले काका पण आलेले ते साचीचं, म्हणजे आता झेंडा वंदन पण करायला आलेली ते आणि साचीचं भाषण पण ऐकण्यासाठी आलेली ते। सावधान पोझिशन मध्ये असल्यामुळे ना मी काही झेंडा फडकायचं काही इथं व्हिडिओ नाही घेतलेला, आणि हे पण राष्ट्रगीत पण नाही घेतलेलं, पण त्याच्यानंतरचं मी हे गीत घेतलेलं आहे। विद्यार्थ्यांची पहिली, दुसरी, तिसरी, चौथीची भाषणं आपण घेणार आहोत। इयत्ता पहिलीची साची गजेंद्र खालकर सर, हे बघा ज्या मुलांचं पाठ आहे ना ते मी व्यवस्थित म्हणून जायचंय, इथं आल्यावर विसरलं तरी चालेल, येऊन जा बोला। देश माया उदेशा देव, ध्वजा आपला तिरंगी झेंडा, ध्वजा आपला तिरंगी झेंडा।
माझे नाव अजून सागर गुडगे. मी आता आपण शिकतो माझ्या शाळेतला जलपरी पर्यटन शाळा खालकर म्हणा जलपरी प्राथमिक शाळा खालकर म्हणा प्राथमिक शाळेमधले सुद्धा शिक्षक लोक किती जीव ओतून मुलांना घडवत आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहत आहोत. तर बघा किती छान भाषण पण झालेली आहेत आणि हे एक मस्त सुंदर नाटिका पण घेतलेली आहे ती स्वच्छतेवर. मी थोडासा भाग याच्यामध्ये दाखवत आहे. श्यामचा मित्र राम तो खेळायला जातो, हात पाय न धुता पाणी जेवायला बसतो. काय करावं आपल्या लोकांना, विहिरीवरच भांडी घासतात, तळ्याजवळच कपडी धुतात, जवळ तिथेच कचरा टाकतात, जवळच शौचालय जातात. काय करावं यांना, म्हणूनच म्हणतो परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे. आपल्याला हे कधी समजायचं, आपल्याला हे कधी समजायचं, विहिरीवरती पाण्याला जाता तिथेच आपली भांडी घासता, पाण्यात जंतू पसरायचे हो, पाण्यात जंतू पसरायचे. आपल्याला हे कधी समजायचं, आपल्याला हे कधी समजायचं, माती चिखला तर रोज रोज खेळता, हात न धुता ठेवाया बसता, माती चिखला तर रोज रोज खेळता, हात न धुता ठेवायला बसता, पोटात जंतू पसरायचे हो, पोटात जंतू पसरायचे. आपल्याला हे कधी समजायचं, आपल्याला हे कधी समजायचं. हे सर्व वेशभूषा परिधान करण्यासाठी जे साहित्य होतं ते मॅडमनीच आणलं होतं आणि प्रत्येक मुलासाठी आणलेलं होतं. यामध्ये साचीसाठी होतं राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा. इकडं बघून मग हे वेशभूषासाठी जे आहे ते हे सर्व पहिलीचे विद्यार्थी आहेत आणि हे बोलताना काय होतं की यांचे डायलॉग मागं पुढे होत आहे किंवा विसरलं जाते थोडस. डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब शिक्षण या संघटित्व जयश्री करतील तेच यशस्वी होतील. मी आहे लोकमान्य शरद चहा, माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. महात्मा गांधी. मी आहे महात्मा गांधी. रघुपती राघव राजा राम पती सीताराम. नेताजी सुभाषचंद्र बोस. माझे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. मी आहे पंडित नेहरू. देशाची सेवा केलीच पाहिजे. भगत सिंग. मैं हूँ भगत सिंग. इंकलबान जिंदाबाद, इंकलबान जिंदाबाद. गिरीश कुमार करंडे.
जमलेले ग्रामस्थ शाळेतील बाल मित्र बालगोपाळांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केलेले त्याबद्दल सर्व बालकांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन। त्यांना फोटो द्यायचे त्यांनी मॅडमकडे नाव द्या म्हणजे त्यांनाही एक सारखे फोटो मिळतील आणि कुठून तरी स्वातंत्र्य नेऊन 75 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दलचा हा अमृत महोत्सव सर्व गावांमध्ये संपूर्ण देशामध्ये खूप आनंदाने साजरा होत आहे। त्या निमित्ताने आपणही भरपूर कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 वर्ष जवळजवळ मुलांनी भाषण पाठ करणे, गाण्यावरती काही बोलणे, नाटक करणे ह्या काही गोष्टींचं पाठांतर त्यांच्यासाठी राहिलेलंच नव्हतं आणि त्या मुलांनी देखील पाठांतर करून खूप छान कार्यक्रम साजरे केले। त्यासाठी सर्वप्रथम सर्व मुलांचे शाळेच्या वतीने आभार। त्यानंतर खाऊ वाटून कार्यक्रम संपला असं जाहीर। चला अमृत महोत्सव सगळीकडे चांगल्या पद्धतीने साजरा हो राहिलेला त्यांनी ह्या शाळेमध्ये पण म्हणजे खेळ असून तरी त्या लेवलनी खूप छान पद्धतीने ह्या शाळेमध्ये साजरा केलेला आहे। तर तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा। चॅनलवर जर कोण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये। शाळेमधला साचीचा जो कार्यक्रम आहे तो संपला। चल तर चाललो आम्ही घरी।